शेतमालाच्या दरात सतत घसरण होत असताना दुसरीकडे बियाण्यांच्या किमतीत मात्र लक्षणीय वाढ होत चालली आहे. मक्याच्या बियाण्याची किंमत यंदा पिशवी मागे 100 ते 200 रुपयांनी वाढली, त्यामुळे यंदा शेतकऱ्याचं बजेट कोलमडलंय. खरीपाच्या पेरणीसाठी येवल्यातील प्रशांत शिंदे यांची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. यंदा मक्याचं पीक घेण्याचा त्यांचा विचार आहे, मात्र मक्याच्या बियाण्यांचे दर वाढल्यामुळे शिंदे यांचं बजेट बिघडलंय. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या मक्याला बाजारात 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. यावर्षी मक्याला 1000 ते 1100 रुपयाच्या दरम्यान दर मिळालाय. त्या तुलनेनं बियाण्यांच्या किमतीत अधिक वाढ झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. बियाण्याचे भाव जवळजवळ 20% वाढलेले, म्हणजे जी गोणी मक्याची पिशवी होती 7-5 किलोची, तर ती जवळ 750-800 होती, ती आज 1000-1100 घ्यायला लागू राहिली. तर एवढीच सरकारला एक विनंती आहे, सरकारने म्हणजे शासनाने याच्यामध्ये या बियाण्याच्या भावामध्ये थोडं लक्ष घालून भाव स्थिर करावे, आणि आम्हा शेतकऱ्यांचं कसं भलं होईल याचा थोडा विचार करावा. गेल्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागलं होतं, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी इतर पिकांची निवड केली आहे. यंदा कपाशीचं क्षेत्र घटणार असून बाजरी आणि मुगाच्या बियाण्यांची मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी जो बोंडअळीचा अटॅक झालेला आहे आणि कांद्याचे जे दर भेटले त्यामुळे लोकांनी कांद्याकडे जास्त कल केलेला आहे, त्यामुळे कपाशी बियाणे विक्री कमी राहील आणि लागवड कमी राहील. त्या कारणामुळे मका, आपलं बाजरी आणि मूग या दोन्ही बियाण्यांचं विक्री वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त दर मिळत नाही, मात्र दरवर्षी बियाण्यांच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सरकारने बियाण्यांच्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.